आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा, नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्याने आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहील. सध्याचे सरकार घटनाबाह्य वागत आहे. सर्वसामान्य कष्टकरी, शेतमजूर, श्रमजीवी माणसाचे शोषण होत आहे. भावनिक घोषणांचा बाजार मांडणारे कृतीशून्य सरकार आहे. जाणीव जागृतीसाठी जयसिंगपूर येथे घटनाबाह्य बचाव परिषदेमध्ये DPI पार्टीचे प्रमुख प्राध्यापक सुकुमार कांबळे यांनी बोलताना व्यक्त केले. नंदकुमार नांगरे, सतीश भंडारे, भगवान कांबळे, भीमू कांबळे, सुभाष साठे, दिलीप नरवडे, दिलीप दबडे, युवराज जाधव जिल्ह्यातील DPI चे कार्यकर्ते व प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. घटना बचाव परिषद हीच का? कारण का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिहिलेली घटना त्या घटनेच्या अनुषंगाने सध्या राजकारण अतिशय फार मोठी ती घातक प्रक्रिया आहे. आणि या प्रक्रियेची जाणीव सर्वसामान्यांना व्हावी, मतदारांना व्हावी या अनुषंगाने या घटना बचाव परिषद आम्ही घेतलेली आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली त्या घटनेच्या प्रत्येक कलमामध्ये देशातल्या नागरिकांचा विचार झालेला आहे. मग तो शेतकरी असेल, कष्टकरी असेल, शेतमजूर असेल, महिला असतील, SC ST OBC असतील, ओपनवाले असतील, ह्या सगळे हे समजून घ्या. काल परवा बजेट महाराष्ट्राचं डिक्लेअर झालं, कुणाचा त्या बजेटमध्ये विचार केलेला, नुसत्या घोषणा आहेत. घोषणा देणं, भावनिक वातावरण बनवणं, घोषणा करायच्या ZRs काढायच्या नाहीत, अशा पद्धतीची यंत्रणा त्यांनी राबवलेली आहे. आणि आज सर्वसामान्यांच्या ते लक्षात आलं पाहिजे, याच्यासाठी अशा परिषदा आपणाला घ्याव्या लागतील.